आहे नरेंद्रभाई मोदी यांचा आज वाढदिवस आहे. तसा वाढदिवस वगैरे साजरा करणं त्यांना काही आवडत नाही, परंतु त्यांनी ज्या विविध योजना राबवल्या आणि अनेक नवीन उपक्रम हातात घेतले त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि आवडता जो उपक्रम आहे तो स्वच्छ भारत मिशन. त्याला वारंवार म्हणजे अनेक आपले जे 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, इतरही जे कार्यक्रम असतात त्यामध्ये आम्ही जे अभियान हातात घेतो आणि स्वच्छता हे काही असं नुसतं एखादं प्रातिनिधिक सिंबॉलिक किंवा एका वेळचं अभियान नाही, ते सतत चालणारं आहे, परंतु त्याला अजून चालना मिळावी आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पुन्हा एक जागरूकता निर्माण व्हावी, लोकांमध्ये त्याचं प्रबोधन व्हावं या दृष्टीनं आज संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षातर्फे किंवा अनेक सामाजिक संघटनातर्फे या अभियानाला पुन्हा उजळणी देण्याचं ते साजरं करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि मग ज्या काही सार्वजनिक जागा आहेत, बस स्टँड असो, रेल्वे स्टेशन असो किंवा सरकारी दवाखाने, अशा ज्या काही जागा आहेत तिथे हे मोठ्या प्रमाणात राबवलेलं आहे. आता अनेक ठिकाणी आम्ही जाऊन राहिलो तर आम्हाला एक चांगली परिस्थिती दिसून राहिली. कदाचित तुम्ही लोक असं म्हणाल की भाऊ तुम्ही काय स्वच्छता केली इथं, तर इथं आधीच स्वच्छता आहे, फार चांगली गोष्ट आहे. कारण की स्वच्छता करायची गरज केव्हा पडते की तिथं घाण होते, आणि चांगल्या तऱ्हेने विशेषतः रेल्वे विभागानं हे अभियान अतिशय चांगलं राबवलं. आणि अकोल्याची परिस्थिती तर तुम्ही जाणताच की 3-4 वर्षापूर्वी काय होती आणि आज काय आहे, हे अतिशय चांगलं अभियान राबवण्यात येते. त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांना सांगण्यात येतो आणि मोदीजींच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण हो, त्याला मूर्तरूप येऊ अशी ईश्वरने मी प्रार्थना करतो. त्यांना निरायुक्त आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं नेतृत्व आम्हाला राबत राहावं अशी ईश्वरने मी प्रार्थना करतो.